टी व्ही मोबाईलच्या विळख्यात अडकलेली तरुणाई हे एक मोठी सामाजिक समस्या बनली आहे. व्हिडिओ, रील्स, गेम या व्यसनात सोशल साईटवर किती टाईमपास होतो याचं भान या पिढीला नसल्याचे सर्वत्र ओरडायचं आहे. जीवन प्रवास समृद्ध करण्यासाठी पुस्तक हेच झाडासारखे सावलीप्रमाणे असतं हे विचार प्रत्यक्षात कृतीत आणणारे सांगलीतील एक कुटुंब वाचनाच्या आनंदात रंगलं आहे. आमच्या घरामध्ये जवळजवळ 35 माणसं आहेत. अगदी लहान वया म्हणजे साधारण 11व्या वर्षापासून ते 85 वर्षापर्यंत आमच्या घरात राहणारी माणसं आहेत. आमच्या काकांचं वय आता 85 वर्ष आहे. आमच्या काकूंचे वय 80 वर्ष आहे. जास्त कोणी शाळा शिकणारी भरपूर माणसं आहेत. काही नोकरी करतात. मी स्वतः सध्या निवृत्त आहे. महात्मा गांधी ग्रंथालयात मी कार्यक्रम म्हणून काम पाहत आहे. मला वाचनाची पहिल्यापासून आवड आहे. कविता करण्याची आवड आहे. मी काही वेळा पुस्तकं आणून देतो घरात आणि घरचे लोक वाचतात. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ऐतिहासिक पुस्तकाचं वाचन जास्त प्रमाणात असतं. कथा, कादंबऱ्या, कविता, मी स्वतः कविता करतो. सध्या मी कवितेचं वाचन चालू आहे. माझा शब्दानंद हा चारोळी संग्रह काही दिवसात प्रकाशित होणार आहे. त्या दृष्टीने मी कविताचं जास्त करून वाचन सध्या चालू करायला लागलो आहे. आणि घरात पेपर सर्व प्रकारचे सगळ्यांच्या घरात एक एक पेपर येतात. पेपरचं वाचन पण होतच असतं. नाही लहानपणापासून मी घरच्या लोकांना आवड आहेच. पण मी महात्मा गांधी ग्रंथालयात गेल्यापासून मी स्वतः वाचनाला सुरुवात केली. मग माझ्या वाचनं बघून या घरच्या लोकांना मग कधी पुस्तकं जर मागितली कधी तर मी त्यांना आणून देतो आणि ते वाचतात. मग त्यांच्या मागणीप्रमाणे कधी ऐतिहासिक असतात, कधी कथा असतात, कधी कादंबरी असतात, कधी कवितेची पुस्तकं असतात. त्यांना जी आवडेल ती मी आणून देतो आणि प्रत्येक 15 दिवसांनी परत नेऊन देतो. हो, केलेले आहे. बऱ्याच लोकांनी केले. सध्या आपण बघतोय टी व्ही आणि मोबाईलचं प्रमाण खूप प्रमाणात वाढलेलं आहे. वाचन संस्कृती थोडीफार प्रमाणात कमी झाल्या. प्रत्येकाचं आमचं वैयक्तिक असं मत आहे की वाचन संस्कृती वाढली पाहिजे. वाचन वाढलं पाहिजे. वाचाल तर वाचाल ही म्हण अत्यंत तंतोतंत खरी आहे. कारण वाचनानं माणूस सुधारतो. माणसाची बौद्धिक दृष्टी वाढते. माणसाची विचार करण्याची वृत्ती वाढते. माणसात एखादा निर्णय घ्यायचा असेल तर वाचनामुळे तो माणूस वाचून निर्णय घेऊ शकतो. आपलं जीवन चांगल्या प्रकारे आयुष्य जगू शकतो. त्यासाठी वाचन अत्यंत गरजेचं आहे. आणि लहानपणापासून अगदी लहान थोरापासून मोठ्यापर्यंत आमच्या घरात सगळ्यांना वाचनाची आवड आहे आणि सगळे वाचतात. माझ्या मोठ्या मामांना वाचनाची आवड असल्यामुळे आम्हाला घरातल्या सगळ्यांनाच वाचनाची आवड निर्माण झाली आहे. मामामुळं आम्ही वाचलो, आमच्यामुळं आमची मुलंसुद्धा वाचत आहेत. आमच्यापेक्षा जास्त प्रमाणात त्यांनी कादंबऱ्या, परत आत्मचरित्र, त्यांचं आता ओढ जास्त झाला आहे. आम्ही कुठेतरी कमी पडतो, पण आमची मुलं आमचं शिकून, आमचं ऐकून, आमच्या मामांचं ऐकून ते आमच्यासुद्धा पुढं वाचनाला गेलेली आहेत. आमची मुलं मोबाईलच्या आहारी जात होती ते आमच्या लक्षात आल्यानंतर त्यांना आम्ही शिवाजी महाराजांच्या कथा ऐकवल्या, परत बडबड गीते, बालकथा वगैरे ऐकून त्यांना ऐकवल्यानंतर त्यांना पुस्तकं एक एक आणून देण्यात आली आमच्या घरी. आमच्याबरोबर तुम्ही पण वाचत बसा. आम्ही सगळी एकत्र असा एक दोन तास आम्ही पर्सनली काढतो स्वतःसाठी. आमच्या मुलांना आमच्यासोबतच घेऊन बसतो. हे पुस्तक तू घे, हे पुस्तक आम्ही वाचतो. त्यामुळं त्यांना वाचनाची आत्ता सध्या आवड निर्माण झाली आहे. मग ते त्यांच्या शाळेत मित्रांना पण सांगतात मोबाईलपासून आपण लांब राहावा, आईवडिलांनासुद्धा वाचनाची आवड निर्माण करूया आणि मुलांच्यात पण आवड निर्माण करण्याची क्षमता यावी, असंच आम्ही सगळ्यांना संदेश देतो.